अंकलीत राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सव उत्साहात साजरा. अंकली येथील राघवेंद्र मंदिरात 40 वर्षापासून चालत आलेला 3 दिवसीय राघवेंद्र आराधना उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. दरवर्षी अंकली येथील श्री राघवेंद्र स्वामी मंदिरात राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. परंपरेनुसार श्रावण कृष्ण पक्ष प्रतिपदा द्वितीया तृतीया या दिवशी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. दररोज अष्टोत्तर अभिषेक महानैवेद्य अलंकार पूजा आदी कार्यक्रम पार पडले. द्वितीयेस राघवेंद्र स्वामींची समाधी दिन असल्याने मध्य आराधना भक्तिमय वातावरणात पार पडली. संध्याकाळी मठात पालखी प्रदक्षिणेसह पालखी उत्सव पार पडला. आरती झाल्यानंतर प्रसाद वाटपाने सांगता करण्यात आली. अंकली येथील राघवेंद्र मंदिराला परिसरातील अनेक भक्त भेट देऊन उत्साहात या आराधना महोत्सवात सहभागी होत असतात. या मंदिराचा परिसर 10 गुंठे जागेत असून एका शेतकऱ्याने संकटातून बाहेर पडल्यामुळे ही जमीन दान केली. पूर्वी छोटे खानी असलेले मंदिर व मठ परिसराचा आता भाविकांच्या देणगीतून जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. या आराधना महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सुमारे 2000 पर्यंत भाविक उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतात आणि या ठिकाणी श्री राघवेंद्र स्वामींचा हायग्रीव या आवडत्या पदार्थाचा प्रसादामध्ये समावेश असतो. येथे रायबाग, सदलगा, मांजरी, सौंदती, पंचक्रोशीतील सर्व जातीपातीचे भाविक येथे उपस्थित असतात. राघवेंद्र स्वामी सेवा विश्वस्त कमिटीचे अध्यक्ष अरुण नारायण जोशी, उपाध्यक्ष रमेश शेट्टी, गौरव अध्यक्ष शेखर शेट्टी, सदस्य पांडुरंग जोशी, गिरीश जोशी, रत्नाकर शेट्टी, संदेश शेट्टी, पापू किलिकत, तुकाराम पाटील, बाबू तंबल, बळवंत संत, शंकर कुलकर्णी, सिद्धू मगदुम यांच्यासह परिसरातील भाविकांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. अंकलीहून प्रतिनिधी राजू धोंगडी.